सोलापुरातील दरबी परिवारातील गोपाळसा दरबी आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा दरबी यांच्या हस्ते पूजा करून जयस दरबी कलेक्शन या नव्या शोरूमचे उद्घाटन रविवारी करण्यात आले. यावेळी नित्यानंद दरबी, लक्ष्मण दरबी, जयंत दरबी, गिरीश दरबी, जयेश दरबी, यश दरबी, राजेश दरबी आदींसह पूर्ण दरबी परिवार तसेच मान्यवरांची उपस्थिती होती. जुनी परंपरा कायम ठेवून नव्या पिढीने नव्या रूपाने आधुनिक रूप दिलेल्या जयेश दरबी कलेक्शन मधून सोलापूरकरांना चांगल्या आणि विविध कंपन्यांचे दर्जेदार कपडे उपलब्ध करून दिले जातील असे प्रतिपादन जयंत दरबी यांनी केले. माझं नाव जयंत दरबी. आम्ही आज 13 तारखेला सोलापुरात नवीन ग्राहकांच्या सेवेसाठी जयेश दरबी कलेक्शन ह्या दुकानाचं नूतनीकरण केलेलं आहे. आमची ही 1954 पासूनची परंपरा आहे. 65 वर्षापासून आम्ही सेवा देतो आहे आणि आज आधुनिक रूपात आम्ही ग्राहकांना सेवा देण्यासाठी हे दालन चालू केलं आहे. तरी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी अवश्य एक वेळा भेट द्यावी आणि खात्री करून घ्यावी. या नव्या जयेश दरबी कलेक्शनच्या शुभारंभाला जगप्रसिद्ध डॉनियर कंपनीचे अजय बाबू अग्रवाल, आनंद सिल्क मिल्सचे मधुसूदनजी, ट्रू व्हॅल्यूचे कुमोदजी यांच्यासह माजी आमदार नरसिंग मेंगजी, डॉक्टर सतीश वळसंकर, तरुण भारतचे संचालक प्रशांत बडवे, बोरामणी विमानतळाचे व्यवस्थापक सज्जन निचाळ, चव्हाण मोटर्सचे बाबूसा चव्हाण, प्रकाश मेंगजी, जगदीश गोरख, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा हेमा चिंचोळकर, ॲडव्होकेट चिंचोळकर, नरेश पचारिया यांच्यासह शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून दरबी परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला.